या बातमीचे प्रायोजक आहेत होलसेल आणि रिटेल विक्रेते श्री दत्त फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मोडनिंब. संपर्क क्रमांक 95 49 49 11 12. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध मोडणाऱ्यावर बार्शी तालुक्यातील वैरागमधील एका दुकानावर कारवाई करण्यात आली असून ते दुकान ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने सील करण्यात आले. या घटनेमुळे अनेकांची धाबे तणावलेत. कोरोनाचा विळखा ग्रामीण भागामध्ये पसरला असून स्थानिक प्रशासन वरिष्ठांच्या आदेशानुसार कार्यवाही करताना दिसत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र वैरागमधील अनेक दुकानदार समोरील शटर बंद करून मागच्या दाराने आपला व्यवसाय जोमाने करताना दिसत आहेत. समोरील शटर बंद आणि मागच्या बाजूने दुकान चालू ही बाब ग्रामपंचायत प्रशासनाला समजल्यानंतर पोलीस आणि ग्रामपंचायत यांनी संयुक्तरित्या वैरागमधील एस के टेलर्स हे सील केले आहे. वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनय बहिर, वैराग ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी सचिन शिंदे, कार्यालयीन अधीक्षक कमलाकर लोखंडे, मास्क आणि दंड कार्यवाही पथक प्रमुख बाळासाहेब पांढरमिसे, प्रसाद भेंडे यांनी कार्यवाही केली. पुढील लॉकडाऊनच्या काळामध्ये दुकाने उघडे ठेवल्यास 1,000 ते 5,000 रुपये दंड आणि दुकान सील करण्यात येईल असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. प्रकाश पर्व न्यूजसाठी उत्कर्ष दुरे, वैराग, तालुका बार्शी. आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रकाश पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. प्रकाश पर्व न्यूज आपल्या सोबतीने आपल्या बरोबर.